मोठी बातमी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे ही समिती गठीत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बंदरे मंत्री दादा भुसे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल ठाकरे सरकारच्या काळात या उपसमितीचे अध्यक्ष हे अशोक चव्हाण होते तर एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील हे सदस्य होते ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी